नमस्कार, सेलिब्रिटी शो मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत एक नवीन भागात. आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या अंधेरी मधल्या एका कार्यक्रमात. इथे एक फॅशन शो होतोय ज्याचं नाव आहे डार्जिलिंग दिवस. आता हा डार्जिलिंग दिवस हा आहे काय, तर हा कार्यक्रम जो आहे हा फॅशन शो आहे. आता या कार्यक्रमात येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपल्याला एक स्टेज निर्माण व्हावा, मोठमोठ्या कार्यक्रमात आपण आपली कला सादर करावी, एक वेगळं असं व्यासपीठ निर्माण व्हावं मुंबई सारख्या अशा ठिकाणी, कारण तिथे भरपूर कॉम्पिटिशन असतं. आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आपण आपली कला कशी सादर करायची, असं काही नाही. हा कार्यक्रम दाखवण्याचा हाच उद्देश आहे की तुम्ही प्रामाणिक काम केलं तर तुम्हीही तिथपर्यंत पोहोचू शकता, तुमची कला सादर करू शकता. तर असाच वेगळा कार्यक्रम आहे या फॅशन शो मध्ये. खास वैशिष्ट्य म्हणजे की मराठी कलाकार भरपूर संख्येने इथे सहभागी झालेले आहेत, त्यांचं ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, आणि तुम्ही जरी तिथे पोहोचला तरी तुमचंही सिलेक्शन होऊ शकतं. हाच आमचा उद्देश आहे. प्रत्येकाचं मत आपण या कार्यक्रमात जाणून घेऊया, प्रत्येकाला विचारूया की या कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर काय काय प्रयत्न करावे लागतात आणि कसं इथपर्यंत पोहोचावं लागतं. आज जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाचे आयोजक सनी सर माझ्या बरोबर आहेत, तर आपण जाणून घेऊया ते प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे काय सांगू इच्छितात. सर, हा कार्यक्रम जो आहे कार्यक्रम थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का. बेसिकली जे आपले प्लस साईज असतात, फ्रेशर्स असतात, ते लोकांना प्लॅटफॉर्म देत नाही, आणि आम्ही हे शो ऑर्गनाईज केलं त्यांच्यासाठी. त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट असतो, पण आमची एक छोटीशी कोशिश आहे ते लोकांना ग्रूमिंग करून, त्यांचा फोटोशूट करून, त्यांचे पण मोठे मोठे स्वप्न असतात, पण त्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला करायचं होतं वेगळं. ते लोकांना मोस्टली प्लॅटफॉर्म नाही भेटत एवढे लवकर, आणि ते हेजिटेट करतात बाहेर यायला. आणि आमचा फक्त हे शोचे माध्यम आणि आमचा फक्त एवढा प्रयत्न आहे की ते लोकांना एक मीडियामध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, पेज 3 मध्ये, समाजामध्ये लोक त्यांना रिस्पेक्ट करावे. आम्ही हे शो ऑर्गनाईज केलं द दार्जिलिंग दिवस मुंबईमध्ये हे लोकांना प्लॅटफॉर्म द्यायसाठी. आमच्याकडनं जेवढा सपोर्ट होईल आम्ही त्यांना करत आहे. त्यांचे ब्लेसिंग्स पाहिजे आम्हाला, आणि तुमचे पण ब्लेसिंग्स पाहिजे हे शोसाठी. थँक्यू. या कार्यक्रमाचा आयोजक माझ्या बरोबर आहे, तर आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल त्यांचं प्रेक्षकांना काय सांगणं आहे. माझं नाव निधी गडा आहे, माझं व्हेंचरचं नाव विन एंटरप्राइजेस आहे. प्रोग्राम मध्ये मी फॅशन वॉक केलेलं, आणि मला प्लस साईज असूनही माझं ड्रेसिंग आणि आउटफिट आणि माझा ॲटिट्यूड बघून त्यांनी मला एंट्री दिलेली त्याच्यामध्ये, आणि मी तिकडे क्राउन पण जिंकलेली. द कॅलेंडर जर्नीचं हे होतं, आणि रॅम क्वीन 2022 फॉर प्लस साईज हे मी जिंकलेली तिकडे. सो ऑल थँक्स टू बीना मॅम की त्यांनी मला प्रोत्साहन केलं आणि मला सांगितलं प्लस साईज असला तरी पण काय झालं, यू कॅन डू इट, यू कॅन विन इट, आणि ते मी झालं. त्याच्यामुळेच मला हे आलं, आपण पण सोसायटीची हेल्प करावं लागेल म्हणून मी यांच्यासाठी, मी प्लस साईज, LGBTQ आणि फ्रेशर्स यांच्यासाठी मी हे शो केलेलं आहे, द डार्जिलिंग दिवस 2022, जे ड्रीम बर्ड्स एंटरटेनमेंट आणि विन एंटरप्राइजेस हे मिळून करताय. जे प्रेक्षक वर्ग बघतंय त्यांना काय सांगू इच्छित. फॅशन हॅज नो जेंडर हे आमची टॅगलाईन आहे, आणि आम्ही ह्याला मानतोय. फॅशन सिरियसली हॅज नो जेंडर. तुम्ही LGBT असा की तुम्ही गर्ल असा की बॉय असा, सगळ्यांना एकदम व्यवस्थित प्लॅटफॉर्म भेटलंच पाहिजे म्हणून आम्ही हे करतो. धन्यवाद. यांचं सांगणं आहे की
आपल्या शरीराकडे काही नसतं तर आपले गुण महत्त्वाचे असतात। या फॅशन शो मध्ये महत्त्वाची व्यक्ती माझ्या बरोबर आहे ज्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून या लाभलेल्या आहेत। नमस्कार। या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप चांगलं वाटतंय, कारण मी स्वतः हेच काम करते। मी इंडियाज फर्स्ट प्लस साईज मॉडेल आहे टू वर्क फॉर इन्क्लुसिव्हिटी, तर मी इन्क्लुसिव्हिटीसाठी काम करते मी। आणि संपूर्ण भारतमध्ये माझे शोज होतात जिथे प्लस साईज LGBTQ कम्युनिटी, एजलेस म्हणजे 50-55 वरच्या लेडीज ज्या आयुष्यभर हाऊसवाईफ म्हणून घरातले काम केले, त्यांचे स्वतःचे स्वप्न त्यांनी मागं ठेवले, त्यांना आत्ताही आम्ही संधी देतो की ते रॅम्पवर यावं अँड वॉक करावं आणि आपले स्वप्न कम्प्लीट करावे। या कार्यक्रमाचे कोच आपल्या बरोबर आहेत ज्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार, मैं डॉक्टर सोनल पुरोहित हूँ और मैं इस प्रोग्राम की मॉडल्स की कोच हूँ। मैं बहुत सारे पेजेंट्स में जाती हूँ एज अ लाइफस्टाइल कोच, और मैं यहाँ पे सभी दर्शकों को यही बोलना चाहूँगी कि मन में ऐसी कोई हीन भावना मत रखिए, सब में एक अपने एक कला होती है। और मैं यही बोलना चाहूँगी, बहुत एक अच्छा उदाहरण देना चाहूँगी हिरण का। हिरण जो है वो मृगनैनी इधर उधर खोजती है, तलाश करती है, पर मृगनैनी तो उनके अंदर ही है। तो स्त्री के अंदर सभी कलाएं हैं, हर एक के इंसान, स्त्री हो पुरुष हो, LGBT है, जैसे इस शो में तो हर एक कोई आया है। एंड दे हैव ऑलरेडी सेड देर इज नो जेंडर फॉर ब्यूटी, ब्यूटी की कोई जेंडर नहीं होती है, एंड everything, everywhere there is a beauty, ये तो हमारे देखने का एक नजरिया है। तो मैं सभी दर्शकों को यही बोलूंगी, बेझिझक अपने मन में जो भी है, जो आपका पैशन है, जो आपकी इच्छा है, आप उसको पूरी कीजिए, क्योंकि हमारे पास यही एक जीवन है जिसको हम प्रेजेंट बोलते हैं। सबका एक अराइवल डेट फिक्स होता है, सबका एक डिपार्चर डेट फिक्स होता है, तो उस बीच में क्या होता है उसको बोलते हैं प्रेजेंट, दैट इज अ गिफ्ट। सो यूटिलाइज दैट गिफ्ट। आप, मैं सभी महाराष्ट्र के सभी महिलाओं को बोलूंगी, चाहे वो छोटे शहर से क्यों ना हो, अपनी कला को पहचानिए, ये मंच आपके लिए ही है। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून आलेल्या डॉक्टर यास्मिन शेख आपल्या सोबत आहेत। आणि विशेष म्हणजे भरपूर कामं आम्ही एकत्र केलेली आहेत। आज योगायोगाने इथं भेट झाली। एक्सपिरियन्स आहे तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीतला, हिंदी चित्रपटसृष्टीतला, तर तुम्ही प्रेक्षकांना आमच्या चॅनलच्या माध्यमाने तुम्ही काय सांगू इच्छिता? पहिले तर मी आपका धन्यवाद करूंगी। मला मराठी येत नाहीये, मला समजत आहे, बट आय लव्ह मराठी, आय सपोर्ट मराठी। फॅशन शो में मैं चाहूंगी की जितने भी अपने बच्चे है ये फॅशन शो में आगे आए, अपना टॅलेंट दिखाए। इसमें ये नहीं है कि आप पतले हो, छोटे हो, मोटे हो, काले हो, ऐसा कुछ नहीं होता है। ये टैलेंट अपने अंदर होता है, ब्यूटी अंदर से आना चाहिए, मैं यही बोलूंगी। आपको लगता है कि आप में वो व्हाट आई कैन से, मैं हुनर है, जी हाँ, वही मैं बोलूंगी कि आपके अंदर वो हुनर है। प्लीज आगे आइए और इस चैनल को और हमको सपोर्ट कीजिए। धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि प्रेक्षकांशी संवाद साधलात, आणि विशेष म्हणजे आज तुम्ही छान दिसताय। छान याच्यासाठी मी म्हणतोय, तुम्ही म्हणाल की प्रेक्षक वर्ग की तुम्ही डायरेक्ट जे चीफ गेस्ट आहेत त्यांना तुम्ही म्हणता छान, तर असं नाही, आम्ही भरपूर कामं एकत्र केलेली आहेत, ह्या एक बहिणीसारख्या आहेत मला, आणि बहिणीला छान म्हटलं तर याच्यात काही नाही, आपलं
परिवार आहे आणि सेलिब्रिटी शो मध्ये येणार प्रत्येक कलाकार हे आमच्या परिवारातला एक सदस्य आहे, तर तुम्ही वेळ दिलात, धन्यवाद, थँक्यू थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र. फॅशन शो साठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जे विनर होतात त्यांच्यासाठी जे आपण डोक्यावर क्राऊन ठेवलेलं बघतो ते क्राऊन बनवण्याची यांची कंपनी आहे. हम लोग क्राउन्स बनाते हैं. वो आजकल मिस इंडिया मिसेस इंडिया जो कॉन्टेस्ट होते हैं ऑल ओवर इंडियाज में सारे लेडीजों को अपग्रेड करने के लिए उनको मौका मिलता है, एक स्टेज देते हैं ऑर्गेनाइजर्स, काफ़ी अच्छा काम करते हैं. तो उनके लिए जो विनर्स होते हैं, सब टाइटल्स होते हैं, उन सब के लिए हम लोग क्राउन्स बनाते हैं. तो हमारा मानना ये है कि लड़कियां मिस हैं मिसेस हैं वो इतनी सारी मेहनत करते और उसके बाद जो जीतती है इट्स अ प्राइड फॉर देम, वो उनके लिए बहुत महत्व की चीज़ है. इट्स नॉट अ पीस ऑफ ज्वेलरी कि हम कहीं से भी ले सकते हैं. हम जब छोटे बच्चे थे तो कोई भी चीज़ एक छोटी सी ट्रॉफी भी जीतते थे तो वो आज तक संभाल के रखते हैं, उस चीज़ की अहमियत हमें पता है, वैल्यू हमें पता है. तो इसी तरह से जो ये कॉन्टेस्ट होते हैं उनमें जो लड़कियां जीतती हैं, फीमेल्स जीतती हैं, वो क्राउन्स अपने पास संभाल के रखते हैं सालों तक. तो उसको सालों तक चलना है, इसीलिए हम क्वालिटीज़ पे ज़्यादा ध्यान देते हैं. आज मुझे भी बहुत बड़ी खुशी होती है, यहाँ मैं डजलिंग दीवाज में आया हूँ. इसमें एक नयापन भी दिया हुआ है उन्होंने किड्स के साथ, मिस मिसेस के साथ, के वो भी आगे बढ़ सकते हैं और अपने सपनों की उड़ान भर सकते हैं. या कार्यक्रमात एक बाल कलाकार सहभागी झालेली आहे, आपण तिच्याशी बातचीत करूया. ती मराठी कलाकार आहे, दोन बक्षीस तिला मिळालेली आहेत, तिचं नाव आधी जाणून घेऊया. बाळा तुझं नाव काय? विभूषा प्रमोद कांदळकर. विभूषा, या कार्यक्रमात तू सहभागी झाली, छान दिसतेस. ही दोन बक्षीस तुला कसली मिळाली? दोन्ही बक्षीस. आता तुला जे प्रेक्षक या माध्यमाने आपल्याला बघताय तू काय सांगशील त्यांना? मी खूप हुशार आहे म्हणून तुला दोन बक्षीस मिळालेली आहेत. तू जर ढ असती तर मिळाली असती का? नाही. तू प्रेक्षकांना काय सांगशील? तुम्ही हुशार बना, तुम्ही पण या माझ्यासोबत. ती जरी लहान असली तरी तिचं मन मोठं आहे, तिने सांगितलंय तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हालाही बक्षीस मिळेल. आणि तू आणखीन काय सांगशील? मी खूप एक्साइटेड होती का माझा कधी होणारा फॅशन शो चा, म्हणजे मी कधी चालणारा माझ्या फॅशन शो ला, मी खूप एक्साइटेड होती. मग आता येऊन तुला कसं वाटतंय? खूप मजा येते मला, खूप मजा आलेली आहे. तिला बक्षीस मिळाल्यानंतर कुणाला मजा नाही येणार? मुंबई मध्ये कार्यक्रम असतील तिथे तू जाशील? हा जाईन नक्की. आणि बक्षीस घेऊन येईन. कॉन्फिडन्स असावा हिच्या सारखा. हा बाळा तुझं वय काय? मी 6 इयरची आहे. 6 वर्षाची आहे आणि 6 वर्षात हिने सांगितलं मी जिथे जाईल तिथे बक्षीस घेऊन येईल. सेलिब्रिटी शो मराठी कडून या सेलिब्रिटीला आमच्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि पुढची वाटचाल एवढी मोठी हो की एक दिवस ही मोठी सेलिब्रिटी असो. धन्यवाद बाळा, तू वेळ दिलास, आमच्याशी बोललीस, त्याच्याबद्दल थँक्यू 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 व्हेरी मच. आणखीन एक कलाकार आपल्या सोबत आहेत, त्यांनी अवॉर्ड जिंकलेले मराठी कलाकार आहेत. या फॅशन शोला त्यांनी प्राइज मारलेला आहे. अशा वर्षा नलावडे ह्या आपल्या सोबत आहेत आणि मिसेस इंटरनॅशनल क्वीन असं पारितोषिक मिळालेलं आहे. या कलाकारांची आपण गप्पा मारूया. आपल्यासारखे मराठी कलाकार ज्यांना यायचं असेल या कार्यक्रमात तर काय केलं पाहिजे? ते मराठी असू द्या, हिंदी असू द्या, कोणतेही कास्टचे असू द्या, फक्त आपलं आहे की आपलं पॅशन पाहिजे, पॅशनेट पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे की बिलीव्ह करतो आपल्यावरती तर तुम्ही नक्की कराल. तुमच्या कामाशी आवड पाहिजे, पॅशनेट पाहिजे, लव्ह करा तुमच्या कामाशी, मग तुम्ही सक्सेस होणारच. म्हणजे मराठी कलाकारांमध्ये एक भीती असते की आपण या रंगमंचापर्यंत पोहोचू शकू की नाही, एवढे हिंदीचे दिग्गज कलाकार आहेत. थोडस असं असतो आपल्याला भेद, म्हणजे थोडासा की हिंदी कलाकार आहे किंवा काही आहे असे, आपण थोडस म्हणजे आपली भीती आपण दाखवायची नाही, पण तुम्ही 100% द्या. बघा 100% दिल्यावरती तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल. तुम्ही मेहनत करा, तुमचा 100% आहे, बाकी तुम्ही कोणाचाच विचार करू नका. बरं, ह्या क्षेत्रामध्ये मराठी कलाकार येतात तर त्याच्यामध्ये काही वाईट अनुभव? वाईट अनुभव तरी नाही आहे, अजूनपर्यंत सक्सेस चांगला भेटलाय. मला काय म्हणायचंय की एक लेडीज म्हणून
या क्षेत्रामध्ये बॉलिवूड क्षेत्रामध्ये ज्यावेळी मराठी माणूस पदार्पण करतो तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे? सगळ्यात पहिले तुमच्यावरती विश्वास ठेवा स्वतःवरती की आपण करू शकतो, बाकीचं कोण काय बोलतोय कोण कसं बघतोय ते तुम्ही नका द्यायला लक्ष देऊ असं आहे. यांनी सांगितलं की स्वतःवर विश्वास पाहिजे, विश्वास आहे कॉन्फिडेंट आहे तुम्हाला मी करू शकते तर 100% तुम्ही जिंकणार. फक्त भीती आहे कोण असं बोलणार, पण तुम्ही तुमचं पाऊल तरी उचला, तुम्ही एकदम म्हणजे तुम्ही खरं आहात तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाहीये. यांच्याकडून शिकण्यासारखं झालं की कुठलाही कलाकार छोटा नसतो, जर स्वतःत हिम्मत असेल स्वतःत विश्वास असेल तर कुठलाही रंगमंच त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट नाहीये, तो यश मिळवू शकतो आणि यशापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. स्वतःवरती विश्वास आहे ना, तुम्ही 100% द्या, बाकी कोणाचा विचार करू नका. तुम्ही चांगला केलं तरी लोक बोलणार, तुम्ही वाईट केलं तरी लोक बोलणार, तुम्ही तुमचं 100% करा. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि प्रेक्षकांना तुम्ही मोलाचा सल्ला दिलात, आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या कार्यक्रमात आणखीन एक कलाकार सहभागी झालेली आहे, तिलाही पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि ती विशेष म्हणजे मराठी कलाकार आहे, श्रावणी पवार. तुझं ज्यावेळी इथे नाव सिलेक्ट झालं त्यावेळी तुला कसं वाटलं? खरं तर मी खूप खुश होते की माझं नाव इथे सिलेक्ट झालं आणि मला खूप आनंद झाला त्या क्षणाला की मला या सगळ्यांबरोबर असं वेगळं काहीतरी असं करावंसं मिळतंय. म्हणून मी त्या क्षणाला खूप एक्साइटेड होते आणि पहिल्यांदाच म्हटल्यावर थोडं नर्वसनेस होतं, पण एक्साइटमेंटमुळे माझं ते सगळं नर्वसनेस आता खाली आलं. तुझ्यासारख्या बऱ्याचशा तुझ्या मैत्रिणी किंवा कलाकार कार्यक्रमात जर यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? या ह्याच्यामध्ये कसं सगळ्यात जास्त करून ना कॉन्फिडन्स हवा, त्यांच्यावरती असं असेल ना विश्वास, आणि जर त्यांना त्या क्षणाला स्टेज दिलं ना की मग फक्त तुम्ही चालायचं आणि तुमच्यावर विश्वास हवा. खरंच थँकफुल आहे मी खूप या शोसाठी आणि मला असं पहिल्यांदा असं बसून मीडिया बरोबर असं बोलायला मिळतं असं कधी मला असं हे लाभलं नाहीये, ते आज मला लाभलं, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि खूप ग्रेटफुल आहे मी या गोष्टीसाठी. श्रावणी जी आहे ही घडल्यावर लोकांनी बघितली, हिला आम्ही घडताना बघितलंय, मला फार समाधान राहील की एक छोटीशी श्रावणी माझ्या समोर बसलेली आहे आणि एक आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे सेलिब्रिटी शो मराठी, कारण याच्यामध्ये सगळेच सेलिब्रिटी आहेत आणि तू पण सेलिब्रिटी व्हायला तुझ्याकडे थोडस अंतर आहे, त्याच्यानंतर फक्त एकच आमची इच्छा आहे की तू थोडस वेळ द्यावा आम्हाला. नक्कीच, मी काय मी अशी नाही आहे, मी माझे मी रूट्स नेहमी समजते माझ्या आई थ्रू, मला नेहमी जाणीव आहे गोष्टींची, त्यामुळे मी काय असं हे नाही करणार, कधीच इग्नोर नाही करणार कोणा. नाही इग्नोर केलीस तरी आम्ही तुला आठवण करून देऊ की पहिल्यांदा तू बोललीस तर आमच्या बरोबर बोललेली आहेस, या आयुष्यात तू विसरू शकत नाही आणि पुढच्या आयुष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा आमच्या कार्यक्रमाकडून. धन्यवाद. फॅशन शो मध्ये ज्या सहभागी झाल्या विनर म्हणून घोषित केलं अशा व्यक्ती आपल्या समोर आहेत, मॉडेल आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटतंय? पहिले प्रथम ह्या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्यांचे मी आभार मानते की मला हा ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि इथे मी माझं टॅलेंट दाखवू शकले. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सर्वात मोठा भाग असतो तो असतो मेकअप आर्टिस्टचा, आणि आमचे मेकअप आर्टिस्ट म्हणजे वैदही क्रॉसवर्ड पार्लर त्यांचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन एक्झॅक्टली काय असतं, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन, हे तुम्हाला बघायचं असेल किंवा तुम्हाला शिकायचं असेल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला एकदा त्यांना नक्कीच भेटलं पाहिजे. कारण का मेल टू फिमेल ट्रान्सफॉर्मेशन मधले जे बारकावे असतात ते बारकावे कसे कव्हर करायचे हे त्यांनी अप्रतिमपणे त्यांनी केलं आणि म्हणून आम्ही म्हणजे मी आणि माझे अजून बाकीचे काही सहकारी होते ते स्टेजवर आम्हाला रॅम्प वॉक करता आला आणि तो कॉन्फिडन्स जो आला, ड्रेस डिझायनिंग पण तेच करतात आणि त्यांनीच ड्रेस डिझायनिंग केलं, त्यामुळे तो हा जो आत्मविश्वास आपल्याला लागतो तो आत्मविश्वास आम्हाला वैद्यने दिला. आणि दुसरे आहेत जे आमचे फ्रेंड आहेत एलिझा बेनझीर, की तिने आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की अशा चांगल्या इव्हेंटमध्ये आपण सहभागी व्हावं करून. सो आय थँक टू वैदवी अँड एलिझा बेनझीर. क्रॉसवर्ड पार्लरला मी हॅट्स ऑफ म्हणेन आणि त्यांच्या टीमला, त्यांच्या टीममध्ये जे अंग्रे होते नंतर अजूनही वीणा होते, तर त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी खूप अप्रतिम त्यांनी मेकअप केला आणि खरंच त्यांच्यामुळे मला हा सक्सेस मिळाला आहे. We'll be right back.
कार्यक्रम संपलेला आहे. सर्व टीम माझ्या सोबत आहेत, तर प्रेक्षकांना तुम्ही एकदा जोरात तुमच्या कार्यक्रमाबद्दल म्हणायचं आहे. दार्जिलिंग दिवस.